जे नमो नमोचा जप करत असतील त्यांना आता नाही कळणार ज्या दिवशी त्यांच्या दरवाज्यावरती टकटक होईल ना त्या दिवशी त्यांना कळेल आज नाही कळणार हे जे अनेक नोकरी करणारे जे असतात ना नमो भक्त त्यांचा मालक ज्या दिवशी डबघायला येईल आणि त्यांच्यावरती येईल ना कुराड बसेल ना बसू नये खरं तर पण बसली ना उद्या तेव्हा त्यांना कळणार आहे की काय घडलं आणि काय झाले ते न, आज अनेक लोक असे जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक जे म्हणून होते ज्याने कोणी सी होते कोणी डॉक्टर होते आज शिव्या घालतायत की काहीतरी चांगलं घडेल म्हणून आम्ही यांना मतदान केलं होतं आज काय देशाची परिस्थिती आहे का त्याला फिकिरच नाही तुमची हे जे काही आत्ता देशामध्ये घडलेलं आहे ना हे सगळं ठीकठाक करायला त्यांना माहितीच नाही काय काय करायचं नेमकं कर। ते रोज गोत्यात येत आहेत आणि ते रोज जे गोत्यात येत आहेत त्याच्याकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं तुमचं लक्ष हटावं याच्यासाठी एक एक गोष्टी या पुढे आणतायत उद्या समान नागरी कायदा आणतील त्याच्यानंतर राम मंदिर आणतील मग आम्ही फटाके वाजवणार पेढे वाटणार नाचणार आणि मग कालांतराने कळणार हाताला काहीच लागलं नाही आज जे भारतीय जनता पक्षाचे जे कोणी फॉलोअर म्हणून असतील ना जे व्हॉट्सअप आणि काय ते तुमच्या फेसबुकवरती मला त्यांना पण सांगायचंय ज्या दिवशी वरवंटा फिरेल ना महाराष्ट्रावरती या लोकांचा वरवंटा फिरेल ना त्या दिवशी तो वरवंटा हे नाही पाहणार आहे की तू ब्राह्मण आहेस का सिकेपी आहेस का मराठा आहेस का माळी आहेस का साळी आहेस का कोण आहेस या लोकांचा ज्यावेळेला वरवंटा फिरेल ना त्याला मराठी म्हणून फिरेल तेव्हा याही लोकांना सांगता येणार नाही आहो आम्ही तर तुमचा प्रचार करत होतो मग आमच्यावर का वरवंटा वरवंटा म्हटल्यानंतर वरवंटा ते यांनाही स्पेअर करणार नाहीत पक्षातल्या लोकांना स्पेअर नाही करत तर व्हॉट्सअपवरती प्रचार करणाऱ्या काय करतील पण हे अजून त्यांना नाही कळणार मी बघा सांगितलं ना त्याप्रमाणे दरवाज्यावर टकटक नाही झाली अजून तुमच्या राजाला साथ द्या 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 राजाला साथ द्या राजाला साथ द्या